दिघाटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या रजनी हिरामन ठाकूर हे थेट नागरिकांमधून निवडून आले आहेत त्यांनी आपल्या सरपंच पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी पुष्पगुच्छ देऊन रजनी ठाकूर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत तसेच रजनी ठाकूर यांना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनीही रजनी ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी पनवेल तालुका भाजपचे उपाध्यक्ष संजय टेंबे कांदिवलीचे ज्येष्ठ नेते वसंत देसाई माजी सरपंच व विद्यमान सदस्य अमित पाटील शीतल श्याम पाटील माजी सरपंच अमित पाटील भाजप नेते चांगाजी शेठ पाटील माजी उपसरपंच दत्ता शेठ पाटील माजी सदस्य वैशाली पाटील ज्येष्ठ नेते दयानंद ठाकूर केळवणे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष हिरामन ठाकूर माजी सदस्य राजेश गावण स्मिता ठाकूर मनोहर पाटील राजेश ठाकूर मच्छिंद्र पाटील विकास पाटील माजी सदस्य सुशील ठाकूर केळवणे भाजप गाव अध्यक्ष रामचंद्र मोकल भाजप कार्यकर्ता रामदास ठाकूर राजाराम पाटील राकेश पाटील कैलास पाटील हनुमान पाटील दिघाटीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील अशोक पाटील उपस्थित होते